जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. सरकारचे एक प्रकारे महाराष्ट्रभरच दडपशाही आहे. विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणं, त्यांचा आवाज बंद करणं, किरकोळ कारणासाठीही त्यांना मध्ये जेलमध्ये टाकणं, अशा स्वरूपाचं सर्व महाराष्ट्रभरचं चित्र आहे. जितेंद्र आव्हाडांनी गर्दीमध्ये जात असताना अशा स्वरूपाचा धक्का लागला म्हणून विनयभंगाचा गुन्हा दाखल करणं, असे जर प्रकार पाहिले तर दररोजच कुठे ना कुठे रेल्वेच्या ह्याच्यामध्ये असतील, लोकलमध्ये असतील, बाजारामध्ये असतील, सिनेमागृहामध्ये असतील, मंदिरामध्ये असतील, कुठे ना कुठे महिलांना अशा स्वरूपाचा अनावधानाने धक्का लागतो. आणि मग त्यामुळे विनयभंगाचे खटले दररोजच तुम्हाला शेकडोंना दाखल करावे लागतील. हा एक प्रकारे सूट घेण्याच्या भावनेमुळे आव्हाडांवर हा गुन्हा दाखल केलेला दिसतो आहे. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो.